महाराष्ट्रामधल्या बीडमधल्या मांडवा गावच्या शेतकरी पुत्र असलेल्या अविनाश साबळेंनी राष्ट्रकुल स्पर्धेत आपला झेंडा रोवलाय. 3000 मीटर स्टीपल चेस क्रीडा प्रकारात त्याने रौप्य पदक पटकावलंय. अविनाश साबळेने राष्ट्रीय विक्रम मोडत 8 तास 11 मिनिटं आणि 20 सेकंद अशी वेळ नोंदवली आणि रौप्य पदक पटकावलेलं आहे. 12वीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर अविनाशने भारतीय लष्करात दाखल होण्याचा निर्णय घेतला. भारतीय लष्करात दाखल झाल्यानंतरही त्याने आपला क्रीडा सराव सुरूच ठेवला आणि आपली कामगिरी ही दिवसेंदिवस उंचावत नेली. अविनाशने सुरुवातीचं शिक्षण गावातल्या सरकारी शाळेत केलं आणि पदवीचं शिक्षण पुण्यातनं पूर्ण केलं. भारत सध्या या स्पर्धेमध्ये 28 पदकांसह 5व्या स्थानावर आहे. राष्ट्रकुल 2022च्या 9व्या दिवशी भारताचं हे दुसरं पदक आहे. कालपासून भारताने या पदकांच्या तालिकेमध्ये मोठी भरारी घेतलेली आहे. काल एकाच तासात भारतीय खेळाडूंनी 3 पदकं पटकावलेली होती आणि तिथपासून हा आलेख चढताच राहिला आणि आता 3000 मीटर स्टीपल चेस क्रीडा प्रकारात अविनाश साबळेंनी भारताची मान उंचावलेली आहे. दमदार कामगिरी करत रौप्य पदकाला त्यांनी गवसणी घातली आहे. सध्या भारताच्या खात्यात 28 पदकांसह 5व स्थान आहे. भारतीय लष्करात त्याने दाखल होण्याचा निर्णय घेतलेला होता, तिकडे सेवा बजावण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्यावेळी देखील आपली खेळाची आवड आणि हा खेळाचा सराव त्याने अविरत सुरूच ठेवला आणि प्रत्येक वेळी नॅशनल स्टेजला किंवा राष्ट्रीय पातळीवर त्याने आपली कामगिरी उंचावत नेली. गोविंद शेळके आपल्यासोबत आहेत अधिक अपडेट्स द्यायला. गोविंद, बीडच्या त्याच्या गावी नक्कीच आनंदोत्सव असेल. कशी पार्श्वभूमी राहिली आहे या अविनाशची, ज्याने आता रौप्य पदकाला गवसणी घातली आहे, काय अपडेट्स आहेत? अविनाश साबळेंच्या घरी खरं तर आनंदोत्सव यापूर्वी सुद्धा झाला होता, मात्र आज जे काही अविनाशने रेकॉर्ड केलंय त्यानंतर पुन्हा एकदा आनंदाचा अगदी भरता आला असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाहीये. अविनाश साबळे हा खर तर ज्यावेळी प्राथमिक शिक्षण घेत होता त्याचा जन्म 13 सप्टेंबर 1994 रोजी झाला. मात्र ज्या घरी तो जन्माला आला तो अगदी हलाखीची परिस्थिती होती. आजही त्याचे आई वडील अगदी शेतमजूर शेतकरी म्हणून काम करतात. मात्र ज्या आई वडिलांच्या पोटी अविनाशनं जन्म घेतला त्यांना तर ही नेमकी शर्यत काय असते, हा खेळ काय असतो हे माहीत सुद्धा नाहीये. अगदी स्वप्न होतं असं सगळं होतं. मात्र अविनाशनं ज्याला म्हणूया की अडथळ्याच्या शर्यतीमध्ये ज्याने विक्रम केलाय त्यांना आयुष्याची देखील अडथळ्याची शर्यत पूर्ण केली आहे असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. कारण मिलिटरी मध्ये जॉईन झाल्यानंतर सुद्धा त्यानं स्वतःतला खेळाडू जिवंत ठेवला. प्रत्येक पातळीवर ते अविनाशनं रेकॉर्ड रचले. तर आपण बघतो की आता जे काही रेकॉर्ड रचलंय आणि त्याचा मुख्य जो खेळ होता तो अडथळ्याची शर्यत ज्याला म्हणतो आपण तोच होता. आणि पुन्हा एकदा या अविनाशच्या एकूण विक्रमाने त्याच्या गावामध्ये उत्सव साजरा होतोय. त्याच्या आईवडील अगदी आनंदून गेलेत आणि आपण बघतोय की पुन्हा एकदा हा विक्रम अविनाशनं केलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. गोविंद धन्यवाद. आणि जसं गोविंदने सांगितलं की आयुष्यातल्या अडथळ्यांची शर्यत त्याने पार करतानाच आणखी एका विक्रमाला आणखी एका पदकाला गवसणी घातलेली आहे आणि राष्ट्रकुल स्पर्धेत आपला झेंडा रोवलाय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.